प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एका कीर्तनात केलेल्या विधानावरून इंदुरीकर महाराजांवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या निर्णयाविरोधात इंदुरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली आहे. इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून लिंगभेदावर भाष्य केलं होतं. इंदुरीकर महाराजांचा मुलगा आणि मुलगी होण्याच्या विधानावरून एकच खळबळ उडाली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या सुनावणीवेळी खंडपीठानं इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले होते. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्र न्यायालयानं हा आदेश रद्द केला होता. या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावर सुनावणी करताना खंडपीठानं प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला होता. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला इंदुरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयानं औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर यांची याचिका निकाली काढली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.